नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या 6व्या माळेला मी घातले हिरवी साडी. सगळ्यांनीच घातलेत, पण मी आपली आज नेसले साडी. कालही नेसली होती पिवळा रंग, पण काल वेळच नाही भेटला. शॉर्ट तेवढे केले, पण व्हिडिओ करायला वेळ नाही भेटला. खूप आवडतं व्हिडिओ करायला, बोलायला. खूप मन हलकं होतं. घराच्या बाहेर वातावरण खूप असं सुंदर दिसतं. घरात आल्यावर थकल्यावर असं वाटतं झोपून राहावं, पण म्हणलं नाही आज एक तरी व्हिडिओ करायचा आणि तुमच्या सर्वांशी बोलायचं. घरामध्ये छान असं वातावरण आहे. सर्वजण घरात असले ना की व्हिडिओ करायला भेटतच नाही. कसं बोलायचं, कसं काय करायचं, नवीन आहोत आपण, कोणाचा रिस्पॉन्स भेटत नाही. काही जणांची व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये सर्व आपापल्या घरातलं बोललं बिललं दाखवतात. मुलगा जातो क्लासला, मिस्टर जातात कामाला, राहिले मी एकटी, काय करणार, होईल सवय. खूपदा वाटतं की छान असे आपल्या घरातले व्हिडिओ करावे, बोलावे आणि छानपैकी आपलं यूट्यूबवर टाकावं. मस्त वाटतं यूट्यूब फॅमिलीला आपल्याबद्दल सांगण्याचं, किंवा त्यांचंही आपण बघतोच त्यावेळेला. खूप छान वाटतं, मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं. आणि मी आले घरी आणि आता थोड्या वेळाने मी निघणार पण आहे दुकानात जायला, तर म्हटलं एक व्हिडिओच टाकावा. आणि एवढंच सांगण्याचा उद्देश होता की नवरात्रीचे दिवस चालू आहेत, सर्वांची मजा चालले. आमच्या तर 3-4 ठिकाणी गरब्याचं मस्त असं धिंगाणा असतो. संध्याकाळी 1.5-2 तास असतो, त्याच्यावर नसतो. 10:30 राऊंडअपला आल्यावरती सर्व बंद होऊन जातं आणि मला काही निघता येत नाही. पण माझा ट्राय चालला आहे की नवरात्रीचे 2-3 दिवस तरी गरबा खेळायला नक्की जायचं. खूप आवडतं गरबा खेळायला. तुम्ही जात असालच सर्वजण, तर मला हेच सांगायचं होतं की आपले छंद जोपासा. माझ्या घरातले तर मला परमिशन देतात, पण दुकानामुळे मला बाहेर जाता येत नाही. आणि माझा हाच प्रयत्न असतो की फटाफट दुकानावर यायचं. बाकीचे 2-3 दिवस राहिले तेव्हा मस्त अशी सर्वांबरोबर मजा करायची. तुम्हीही करता की नाही, करत जा. खूप बरं वाटतं बघायला तरी जायला. पण काल तर आम्ही बघायला जाणार आणि एवढ्यात संपलं. आणि माझे गिराईक उभे होते दुकानामध्ये चपातीसाठी, भाजीसाठी, तर मला त्यांना सोडून जाता नाही आलं. तर मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा कुठे वेळ आपल्यासाठी भेटत असेल तर आपल्यामध्ये चेंजेस करा. ट्रान्सफॉर्मेशन मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट इन आवर लाईफ असं मला वाटतं. प्रयत्न करते छान छान बोलायचा की आपल्या लाईफमध्ये जेवढा आपण बदल घडवू तितकं आपलं लाईफ सुंदर होतं, खूप छान होतं असं मला तरी वाटतं. माझ्या आयुष्यात मी खूप सारे चॅलेंज घेते, खूप म्हणजे खूपच चॅलेंज असतात माझ्याकडे. सगळेजणं म्हणतात एवढं काय करायची गरज आहे, पण मला असं वाटतं की हे सगळं करणं गरजेचं आहे. हे करताना आपल्याला खूप सारे मोटिवेट होतो आपण. खूपदा असं वाटतं की हा काहीतरी आपण करतो आहे, खूप छान करतो आहे. आणि त्यातून असं वाटतं की खूप असं आपल्याला मनाला शांती भेटते. खूपदा कंटाळा येतो, कामं संपत नाही, तर वेळ भेटत नाही. आणि मेन म्हणजे की थकायला होतं, होऊ दे, बसून बसून जंग लागण्यापेक्षा काम करून थकलेलं काय वाईट आहे. आणि रात्र आहेच की झोपायला आणि आराम करायला. मला हेच सांगायचं होतं की मैत्रिणीनो, कधीही वेळ असेल त्याच्यामध्ये काहीतरी करत जा. माझ्याकडे आता येऊन 1 तासच होता, त्या 1 तासामध्ये मी शॉर्ट केले, ब्लाऊज फिटिंग केलं आणि आता झालं. इथून पुढे दुकानात जाऊन, दुकानामध्ये रात्री 11 ते 11:30-12 वाजतात मला आवरायला. माझं म्हणणं हेच आहे की आत्ता आपल्याकडे वेळ आहे तर आपण करणार. उद्या आपण वय झालं काय झालं आहेच की मग आरामच करायचा आहे, तर आत्ता का नाही. आता आपण जेवढं करता येईल तेवढं करून घेऊया. आणि माझं म्हणणं हे आहे की आयुष्यात हे थोडा काळच मेहनत असते, त्यानंतर ज्याच्याकडे डोकं आहे त्याला बसून खायचं आहे की नाही. माझा तोच प्रयत्न आहे की आता एवढं करायचं की पुढे जाऊन आपल्याला जास्त मेहनत करायची गरज लागणार नाही. इथून पुढे एवढाच प्रयत्न असेल की सर्वांना हेच सांगायचं आहे की स्वतःसाठी बदला. मी खूप बदल केले माझ्यामध्ये, स्वभावामध्ये. माझा थोडा रागीट स्वभाव होता, थोडासा चेंज झाला आहे म्हणेन मी. जास्त नाही, कामाच्या प्रेशरने होतं, भरपूर राग येतो. आणि घर पण असतं सांभाळायचं, मुलाचा अभ्यास असतो, त्याच्या जिम्मेदारी आहे, अभ्यास तोच करतो, पण टेन्शन असतं केलं की नाही, झालं की नाही. आम्ही दुकानात असतो, तो इथे घरात असतो, तर त्याला त्याच्या मागे लागा, दुकानातलं काही बघा. हे थकून येतात, दुकानात पण मदत करतात, मग त्यावेळेला थोडं होऊन जातं.
पण ट्रान्सफॉर्मेशन असं की त्यावेळेला शांत बसायचं किंवा आपलं हां ओव्हरवेट झालं आहे त्याच्यामध्ये थोडा बदल घडवून आणला आहे मी, माझं वजन कमी करायचा प्रयत्न केला आहे मी भरपूर असं, आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये असं खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी आले आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये मला असं वाटतं की मी खूप अशी हे झाले की असे नवीन नवीन व्हिडिओ काढायला मला खूप आता बरं वाटतं. पहिले दुकानातून थकून आलं की नको झालं आता कशाला असं वाटायचं, पण नाही आता खूप छान वाटतं आणि छान छान असं वाटतं. पण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो, नाही तर मला असं वाटतं की दुकानातल्या रेसिपीसुद्धा टाकाव्या असं खूप साऱ्या असतात डोक्यामध्ये. पण इथे आल्यावरती एवढं तर एवढं जेवढं जमेल तेवढं करायचं असाच प्रयत्न असतो. आयुष्यात हसत राहा, खुश राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी कल्पना मिरुखे पवार आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आयुष्याच्या यावाना. लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते, त्यानुसार मी व्हिडिओही बनवायचा प्रयत्न करते. माझे व्हिडिओ जास्त करून मराठी गाण्यावरती चांगले व्हायरल होतात तर मी त्याच्यात जास्त असते, तर मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. थँक्यू, बाय.